नमस्कार दोस्तों, मैं हूँ अमोल वानखेड़े। आज बहुत महीने बाद आपके सामने लाइव आया हूँ, क्योंकि कुछ आज दिन ही कुछ ऐसा था। सबसे पहले धन्यवाद कहना चाहूँगा उन दोस्तों का जिन्होंने मुझे बहुत सारे लाइक्स, कमेंट्स, मैसेजेस, स्टेटस पोस्ट्स, फ़ोन कॉल्स किए, उनको बहुत बहुत धन्यवाद। सांगायचं तर काही एवढं विशेष नाही, पण हे सांगत होतो की खूप सारी मंडळी म्हणतात की बर्थडे करणे, बर्थडे सेलिब्रेट करणे, जन्मदिवस मनवणे हा पाश्चात्य संस्कृतीत असणे, दिवे विझवणे, पण आपल्या संस्कृतीत दिवे विझवत नाहीत, आपण दिवे लावत असतो हे त्यांना कळणं महत्त्वाचं आहे। आणि बर्थडे वगैरे सेलिब्रेट केले पाहिजे छोट्या मुलांचे, कारण त्यांना काहीतरी विरंगुळा मिळत असतो, त्यांच्या विचारसरणीत काहीतरी बदल घडत असतो, त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं काहीतरी। आणि पाश्चात्य संस्कृतीकडून आपण काय घेतलं पाहिजे, काय नाही घेतलं पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, कारण मी नेहमी म्हणत असतो आपली संस्कृतीसुद्धा टिकवणं गरजेचं आहे। मला कालच एका व्यक्तीने विचारले की तुम्ही गणपती बसवता का, म्हटलं हो, म्हणे का, किती दिवसाचा, म्हटलं काय नाही, आमच्या छोट्या मुलामध्ये बदल घडण्यासाठी, अध्यात्म टिकवण्यासाठी, काहीतरी संस्कार टिकून राहण्यासाठी, माणूस पाप करताना घाबरतो किंवा नाही देव पाप भरेल, निदान त्या निमित्ताने काहीतरी नीतिवत्ता शिल्लक राहते, म्हणून आपला हिंदू संस्कृतीत सणांना महत्त्व आहे। आणि हे जे काही पाश्चात्य संस्कृतीचे पोवाडे गात असतात ना लोक, मुळात तेच नास्तिक असतात। आणि तेच भंडारामध्ये लोकांच्या लग्नामध्ये जाऊन पहिल्याच पंक्तीत जेवण करून येत असतात। ते जाऊ द्या, पण आज बर्थडेचे मी माझं स्टेटस बघितलं, खूप सारे मेसेजेस, ते पोस्ट स्टेटस खूप वेगळं वाटत होतो, आणि काय ते शब्दप्रयोग करतात ना लोक, जाऊ द्या ते, पण खूप सारे धन्यवाद। आणि ज्यांनी स्टेटस ठेवलं, आणि प्रत्येकाचं मी स्टेटस ठेवू नाही शकत, कारण प्रेमच एवढं उतू जात आहेत ते नाही सांभाळू शकत मी। खूप खूप धन्यवाद। आणि ज्यांनी माझं स्टेटस ठेवलं, ज्यांचं प्रेम आहे मित्रांवर, माझ्यावर, त्यांना पण भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा। मित्रांनो, अभ्यास करा, अभ्यास पूर्ण व्हा, बस एवढंच, धन्यवाद, बाय।